नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु पुष्यामृत योग म्हणजे काय आणि त्याविषयीचे महत्त्व. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. ह्या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते. पुष्य नक्षत्र म्हणजे काय? पुष्यचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. त्यामुळे गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो. या गुरुपुष्यामृत योगावर श्री महालक्ष्मीची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी मिळते. या योगाचे आणखी एक महत्त्व म्हणजे या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. हा गुरु पुष्यामृत योग पूजा, मंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते आणि त्यामुळे त्या बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते. तर या गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीची पूजा अर्चा केल्याने त्याचे जीवन यशस्वीरित्या आनंदी बनते. या पुष्य नक्षत्राचं आणखी एक महत्त्व म्हणजे या नक्षत्रात तीन तारका दिसतात, जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांतीवर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असे म्हटले जाते. ह्या पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे. म्हणूनच या गुरु पुष्यामृत योगावर भगवान विष्णूंची तसेच बृहस्पती देवाची आणि शनिदेवाची पूजा करणे फार महत्त्वाचे असते. अशी मान्यता आहे की शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे. या शुभयोगाच्या दरम्यान या दोघांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. म्हणून या दिवशी भगवान विष्णूबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा मानले जाते. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी कोणतेही नवीन काम, जसे की व्यापाराची सुरुवात, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे या दिवशी केल्यास त्यात हमखास यशाची प्राप्ती होते. या गुरु पुष्यामृत योगावर कोणते उपाय केल्यास लाभ मिळतात ते आपण जाणून घेणार आहोत. तर या गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवावे व दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी. या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आहे. असे केल्याने लवकरच अडकलेले पैसे मिळू शकतात. या गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीचे अतिशय महत्त्वाचे असे कणकधारा स्तोत्र पठन करावे. या कणकधारा स्तोत्राचे निर्माते आदी शंकराचार्य आहेत. या स्तोत्राचे नियमितपणे पठन केल्यास एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते, तसेच शत्रूपासून मुक्ती देखील मिळते. तसेच या दिवशी लक्ष्मी स्तोत्राचे पठन करणेही आवश्यक असते. या गुरु पुष्यामृत योगाचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात जरी 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे, तरीसुद्धा पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. तसेच नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी या गुरु पुष्यामृत योगात पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून तिची पूजा केल्यास संपत्ती व समृद्धी मिळते, तसेच आर्थिक संकटे दूर होतात. हा गुरु पुष्यामृत योग फार क्वचितच बनत असतो. म्हणून या गुरुवारी शुभ कामे करणे तसे धार्मिक कार्य करणे शुभ असते. तसेच या गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो. त्यामुळे या दिवशी शुभ कार्य केल्यास त्यात हमखास यश मिळते.